अर्ज करूनही वर्षभर मीटर न देणं, 7 ते 8 फुटांवर तारा लोंबकळणं आणि मीटरचे रिडिंग चुकीचे देऊन ग्राहकांना अवास्तव बिल देणं या अनागोंदी कारभारामुळं उरुळी कांचन महावितरण कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर आलाय. तात्काळ हे प्रश्न मार्गी लावावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळं ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. अर्ज करून वर्षभर मीटर न देणे, 7 ते 8 फुटांवरती तारा लोंबकळणे आणि मीटरचं रिडिंग चुकीचं देऊन ग्राहकांना 70,000 रुपयांचं बिल देणं, त्यामुळे ग्राहकांना चांगलाच शॉक बसलाय. प्रत्यक्ष मीटर रिडिंग चुकीचं घेऊन मला 70,000 रुपयांचं बिल पाठवलं आहे. वर्षभर महावितरण कार्यालयामध्ये मी हेलपाटे मारलेत. तर काही शेतकऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना भेटून वारंवार टोलवाटोलीची उत्तरे मिळत आहेत. उरळी कांचन येथील ग्राहक कुशल कुवाड यांनी घरगुती मीटर घेण्यासाठी अर्ज केलाय. गेले 8 महिने त्यांना नुसत्या आश्वासनाशिवाय काहीही मिळालेलं नाही आहे, असं त्यांनी सांगितलंय. तर लोणी काळभोर येथील शेतकरी निवृत्ती मारुती काळभोर यांच्या शेतातील तारांना झोळ आलाय. गेली 2 वर्ष ते अधिकाऱ्यांपुढे पाठपुरावा करतायत, मात्र त्यांच्या तक्रारीची कोणीच दखल घेतली नाही आहे. या सर्व तक्रारींचा पाढा दीपस्तंभ या सामाजिक संस्थेचे प्रमुख सूरज पोळ यांनी उरळी कांचन येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडलाय आणि सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिलाय. तरी बोलतोय निवृत्ती मारुती काळभोर. माझ्या शेतात विजेचे लाईटीचे तार आहेत, 100 वेळा त्या साहेबाला सांगितले, दादा आगड्याला सांगितले, तरी ते नुसतेच हा हा करतो करतो, उद्या करतो, परवा करतो. आज 2 वर्ष झाली ते असंच चोराटोली चाललं. ते 4-2 मिळाले जागी होतील का, हे कवर असला कारभार घालताना कारभार चालायचा. 2-3 चक्र आठवड्याच्या मारतो, माझा 8 महिने झाला, आज काम पूर्ण झालेलं नाही आहे. मी मीटरसाठी अप्लाय केलता देशी गाईच्या गोठ्यासाठी, पण तरी देखील 8 महिने आज पूर्ण होऊन सुद्धा आम्हाला मीटर मिळत नाही आहे. कॉन्ट्रॅक्टरनी आमची फसवणूक केलेली आहे आणि इथल्या साहेबांकडे येऊन आम्हाला कमीत कमी पुण्याहून आम्हाला इथं उरळी कांचन यावं लागतं आणि महिन्यातनं माझ्या 10 ते 12 हेलपाटी इथे होतात. तर अचानक मला 70,000 रुपये भरण्यासाठी सांगितले, त्यातले 20,000 रुपये मी इकडनं तिकडनं तडजोड करून भरलेले आहेत. पण मीटर माझा आत्ता पिढी करून काढण्यात गेलेलं आहे, आत्ता माझं मीटर बंद ठेवलेलं आहे बिलामुळं. केवळ 4 वर्षाचं बिल मला आत्ता भरायला होतं, हे माझ्या बुद्धीला पटत नाही. सर माझे ते रिक्वेस्ट करू, माझी रिक्वेस्ट आहे साहेबांना, मी प्रत्येक महिन्यातून 4 ते 5 वेळा येऊन भेटतोय. साहेब मला म्हणतात करू 2 दिवसांनी, वरती जाऊ, वरच्या साहेबांना भेटतो. वरच्या साहेबांना भेटल्यानंतर तिथनं म्हणतात की नाही होत. सामाजिक संस्थेच्या वतीनं हवेली तालुक्यातील उरळी कांचन उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आम्ही विजिट दिली आणि या कार्यालयामध्ये विद्युत परवानाधारकांच्या कृतीची मानकं, त्याचबरोबर अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, ही सगळी माहिती प्रदर्शित केली जात नाही आणि नागरिकांना त्यांची कामं करून घेण्यासाठी जो अडथळा येतोय त्या अनुषंगानं माहिती घेतली आणि ती विद्युत परवानाधारकांच्या कृतीची मानकं प्रसिद्ध करावी यासाठी आम्ही आज या कार्यालयाचा आढावा घेतलेला आहे आणि या अनुषंगानं ती जोपर्यंत प्रसिद्ध होत नाहीये तोपर्यंत आम्ही याचा आढावा घेत राहू, त्याचा पाठपुरावा करत राहू. धन्यवाद. तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे.